ठाणे सिटी रिपोर्टर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा. कोपरी पुलावर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम अखेर सुरू झाले असून हे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या अवस्थेत होते. अखेर हे काम शनिवारी रात्री सुरू करण्यात आले आहे. खासदार राजन विचारे यांच्या हस्ते गर्डरची पूजा करून नारळ वाढवून कामाची सुरुवात करण्यात आली. गर्डर टाकण्याच्या कामासाठी 16 आणि 17 जानेवारी रोजी 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी 18 नोव्हेंबर 2020 रोजी कोपरी पुलाच्या कामाची रेल्वे MMRDA आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली होती. याच पाहणी दौऱ्यामध्ये त्यांनी रेल्वे व MMRDA अधिकाऱ्यांना कोपरी पुलाच्या गर्डरचे काम डिसेंबर 2020 अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु तांत्रिक अडचणीमुळे MMRDA ने 17 आणि 18 तसेच रेल्वेने 24 आणि 25 जानेवारी या 2 दिवसांच्या रात्री गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्याचे आदेश MMRDA व रेल्वेला मिळाले. या कामासाठी वाहतूक शाखेकडून परवानगी मिळाली असून कामाला अखेर सुरुवात झाली आहे. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, नगरसेवक विकास रेपाळे, रमाकांत पाटील व MMRDA चे अधिकारी उपस्थित होते. सुधाकर पतंगराव सह अजय जोशी, ठाणे सिटी रिपोर्टर.